जय हिंद सैनिक युवा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेल्या जय हिंद वृक्ष बँकेला विविध कारणानिमित्त झाडे देण्यात येत आहेत. उद्योजक अंबादास कांडेकर आणि वैशालीताई कांडेकर यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस या वृक्ष बँकेला 25 झाडे देऊन साजरा केला. यावेळी फाउंडेशनचे शिवाजी पालवे, निवृत्ती भाभड, दिगंबर शेळके, संभाजी वांढेकर, भाऊसाहेब करपे, जगन्नाथ चावळे, भाऊसाहेब देशमाने, संजय पाटेकर, विठ्ठल लगड, उद्धव थोटे, बन्सीदार कुंडे, शिवाजी गर्जे, गणेश पालवे, माधव झिरपे, गणेश अंधारे, सुरेश बडे, अंबादास लहारे, दीपक गाडे, सुनील गुंजाळ, अंकुश भवर, अमोल निमसे, जितेंद्र जोशी, संतोष शिंदे, भिवाजी डमाळे, विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करीत हा कार्यक्रम घेण्यात आला. आज आमच्या लग्नाला 20 वर्ष झालेले आहेत पूर्ण. तर लग्नाचा वाढदिवस म्हणून जय हिंद वृक्ष फाउंडेशनसाठी आम्ही 25 झाडं देत आहोत. कोरोना आल्यामुळं आम्ही सध्या वाढदिवस काय साजरा केला नाही आणि त्या निमित्तानेच झाडं देऊन वेगळ्या पद्धतीने साजरा करायचं ठरवलं होतं. कांडेकर साहेबांचा 20वा लग्नाचा वाढदिवस असताना त्यांनी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन वृक्ष बँकेसाठी 20 झाडे दिली आहेत आणि ते झाडे जिथे आपलं जिल्ह्याचं शहीद स्मारक बनवायचं आहे तिथं ते झाडाची लागवड केली जाईल. आणि त्यांनी एक त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम करून त्यांनी झाडे देऊन चांगलं काम केलं आणि वाढदिवस त्यांनी साजरा केला. आज आपल्या अहमदनगर शहरामधील उद्योजक, आमचे मार्गदर्शक अंबादासजी कांडेकर साहेब यांच्या शुभविवाह दिनाच्या निमित्तानं त्यांनी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनसाठी जय हिंद वृक्ष बँकेला आज या ठिकाणी 25 झाडं देऊन आपला लग्नाचा वाढदिवस साजरा केलेला आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं देशामध्ये आज कोरोनाची महामारी आहे आणि अशा महामारीमध्ये एक पर्यावरणाचं संतुलित राहावं आणि एक हरित क्रांती यावी म्हणून खऱ्या अर्थानं आज जर आपण पाहिलं तर कांडेकर कुटुंबाच्या वतीनं जी 25 झाडं आलीत तर हा खूप मोठा विषय आहे. कारण आपण जर झाडं लावली तर आपल्याला खऱ्या अर्थानं ऑक्सिजन मिळणार आहे, खऱ्या अर्थानं पाऊस पडणार आहे आणि ही गोष्ट त्यांनी लक्षात घेऊन इतर खर्चाला फाटा देऊन एक चांगलं काम, एक देशात हरित क्रांती यावी अशा पद्धतीनं एक चांगलं काम आज त्यांच्या हातातनं या ठिकाणी घडलेलं आहे. मी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन, जय हिंद वृक्ष बँकेच्या वतीनं मी कांडेकर परिवारांचं अभिनंदन करतो. त्यांना शुभविवाह दिनाच्या जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातील तमाम सैनिकांच्या वतीनं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि मी आज आपल्या सर्वांना आवाहन करतो ज्या पद्धतीनं कांडेकर कुटुंबानं या ठिकाणी एक चांगलं काम केलं आहे असंच आपणसुद्धा जय हिंद वृक्ष बँकेला आपल्या वाढदिवसानिमित्त किंवा आपल्या परिवारातील इतर शुभकार्यानिमित्त आपण त्या ठिकाणी झाडे देऊ शकता. आणि आपण दिलेली झाडे खऱ्या अर्थानं जय हिंद फाउंडेशन अहमदनगर जिल्ह्यामध्ये झाडांचं एक ऐतिहासिक काम करणार आहे आणि तो या जिल्ह्याचा इतिहास होईल अशा पद्धतीनं या ठिकाणी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून काम होत आहे. आणि आपणसुद्धा आपला वाढदिवस इतर खर्च टाळून आपणसुद्धा जय हिंद वृक्ष बँकेला झाडं द्यावीत असं मी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा सौ कांडेकर ताई आणि अंबादासजी कांडेकर साहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो. आणि प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.